आज व्यायामाचा अभाव आहे. किती लोक व्यायाम करतात, व्यायाम करतात तो प्रॉपर आहे का? फिरायला जाणारे किती आहेत बघा. रोज उठून बायका जमतात संध्याकाळी, म्हणतात काय नाही बाई उद्यापासून फिरायला जायचं. सकाळी उठलं की रात्री झोपत झाली नाही, उद्यापासून जा म्हणतात. आज काय कंटाळा झाला, जिमला जाणार म्हणून किती लोक बघा की काय काय तयारी करतात. ते ट्रॅक पॅन्ट आणायची, सूट आणायचं, काय काय आणायचं. काय काय लोक घरात डंबेल्स मागवतात, एक किंवा दोनच दिवस, तिसऱ्या दिवशी जरा दुखायले राहू दे म्हणायचं. हे व्यायामाच्या अभावामुळे खरंच खूप आजार वाढलेत. आज माणसाला आराम पाहिजे. हा आराम हराम आहे माहिती असून सुद्धा आपण आराम करतो. त्यामुळे विनंती करतो, बघा मी घरगुती उपाय सांगतो ते करत चला. हे काय झाडं माझी नाहीत, ते झाडं काय माझ्याकडे पैसे आणून देत नाही. निसर्ग सगळ्यांचा आहे, जसा माझा आहे, जसं मी माझं मानतोय तसा तुमचाही आहे. किचन रूम मध्ये आपल्याला खूप काही, किचन मध्ये आपल्याला खूप काही, खूप काही आपल्याला पूर्वजांनी आपल्याला दिलेलं आहे. मी जे सांगतोय हे काय असंच नाही हो, पूर्वीच्या लोकांनी लिहिलेलं आहे, ऋषी मुनींनी लिहिलेलं आहे. पूर्वी लोक 100 वर्षे जगायचे दवाखाने नसताना. आज दवाखाने असताना माणसाचं आयुष्य 60 आणि 70 वर या लागलंय. भीती वाटायला 40 वर येतं की काय लहान पद्धतीने कसं कसं आपण राहायला पाहिजे, कसं खायला पाहिजे, कसं प्यायला पाहिजे, काय काय करायला पाहिजे. माता भगिनी इथं असतात, माता भगिनींना विनंती आहे, कळकळीची विनंती आहे. अनामिक भीती म्हणजे कुठल्या गोष्टीची माहीत नाही, कुणाचं कुणाचं तरी काहीतरी झालेलं असतं, मी ही बाई मात्र घाबरून बसलेली असते. हे हार्मोन्स इनबॅलन्समुळे होत असते. वयात येताना मुली जशा चंचल बनतात तसा वयातून जाताना बायका भित्र्या बनतात. आता वयातून जाणं ना 25-30 नंतर सुरू झालं, 30-35-40 नंतर म्हणजे थोडं उघड बोलतो माफ करा, पण मासिक पाळीचं जे आहे ते जाणं सुरू झालेलं आहे. 15-20 वर्षाचा काळ असतो. बायका 15-20 वर्षे भीतीचं आयुष्य जगतात आणि वेगवेगळ्या प्रकारचे औषधं हाय पॉवरची घेतात आणि माथ्यावरती परिणाम करून घेतात, डोक्यावरती परिणाम करून घेतात. हे सगळं काढून टाका, डोक्यावरचा परिणाम काढा. डोकं दुखत असेल तुम्हाला, माथा उठत असेल, डोकं दुखत असेल, सगळ्यांसाठी सांगतो. एरंडाचं पाणी घ्यायचं, त्याला खोबरेल तेल लावायचं, मस्तपैकी तव्यावरती गरम करायचं, डोक्यावरती ठेवायचं, बांधून एक रात्र झोपायचं, परत आयुष्यात दुखलं तर विचारायचं. साध्या गोष्टी असतात. केसांसाठी माता भगिनींना विनंती करून सांगतो, केसांचं सौंदर्य खूप सौंदर्य चांगलं असतं. केसांशिवाय स्त्रीला सौंदर्य चांगलं नाही म्हणायला हरकत नाही. खरं सौंदर्य स्त्रियांचं केसांमध्ये असतं. पण हल्ली काय झालंय, बायका केस कट करायला लागल्यात आणि बापही वाढवा लागलेले. त्या आमच्याकडे मुंबई पुण्याला जर आलात तर बघितलं, हेल्मेट घातलं का बाई आहे का बाप आहे कळत नाही, दोन्ही पण ते त्या स्कूटीवरती चाललेले असतात. तर असं नको, केसांसाठी केसांचं आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर सांगतो कडुलिंबाचा काढा करायचा. कडुलिंबाची पाने घ्यायची, रट 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 शिजवायची, त्याचा काढा करायचा आणि त्या काढ्याने केस धुवायचे. एक तासभर थांबायचं, तासाभरानंतर पुन्हा तुम्ही पण करायचंय बरं का. त्यांना सांगतो म्हणजे त्यांनीच करायला पाहिजे असं काय नाही, आपलं पण सौंदर्य असतं केसांमध्ये. नाहीतर मग नंतर तबला वाजवत बसायची वेळ येते, एनए प्लॉट होतोय नंतर मग. आणि जरा ते गरम पाण्याला आंघोळ करायचं बंद करा. ते असतं ना पूर्वी बघा की बाळंतीन बाईला कसं कडक कडक पाण्यानं आंघोळ घालतात, तसं आता पुरुष लोक कडक पाण्यानं आंघोळ करायला लागलेले. ते पहिलं बंद करायचं, भरायचं तांब्या इकडं वाचायचं, इकडलं रिकाम व्हायला लागतं, कॅल्शियम जळतं तिथलं. शॉवर चालला, वर शॉवर केला, ते आला की डोक्यावर डायरेक्ट. आंघोळ करायची पद्धत पण माहिती असायला पाहिजे. पुरुष मंडळीने आंघोळ करताना पहिला पाय धुवायचे, पायावर पाणी घ्यायचं, हातावर पाणी घ्यायचं, तोंड धुवायचं, चूळ भरायची, मग खांद्या वाचायची आणि मग डोक्यावर घ्यायचं. ही पद्धत असते. आमच्या इथं आलं की लगेच शंभो चालू यायचं, काढ 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 तांब्या पालता करायचा, साबण कुठं लावला कुठं नाही लगेच गेला बघा. नंतर मग काय सगळीकडे घामाचा वास सांगायचं. तर ते कडुलिंबाचं माहिती आहे ना, तो काढा करायचा. अजून सांगतो खोबरेल तेल घ्यायचं, खोबरेल तेल घ्या, त्यात कडुलिंबाची पानं टाका. म्हणजे अकाली पांढरे केस होणे, सफेद दिसणे, बुरकड दिसणे, आपल्याला बघा काळे कोळ एकदम केस पाहिजे असतात, छान पाहिजे असतात, लांब सडक सिल्की पाहिजे असतात, हे सगळं जर पाहिजे असेल तर पुन्हा खोबरेल तेल घ्यायचं, त्यात थोडस एरंडेल घालायचं, मिक्स करायचं. नवीन केस सुद्धा तुम्हाला चांगल्या पद्धतीने उगवू शकतात त्याच्यातून. हे करून बघा, मी सगळ्यांना सांगतो. खडखड 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 बसवायची गरज नाही आपल्याला, तबला वाजवायची गरज नाही, लगेच ओके. हे आठवड्यातून 2 वेळा तेल लावायचं, खोबरेल तेल घ्यायचं, थोडंसं एरंडेल घालायचं, ब्राह्मी पावडर टाकायची, मधमाशाच्या पोळ्याचं मेंट थोडंसं टाकायचं ह्याच्यात या तेलामध्ये, आणि तुळशीची पानं आणि जास्वंदाची पानं 2-2 घालायची. हे जर तेल कडक उकळून पानं शिजेपर्यंत हे तेल उकळवायचं, गाळून घ्यायचं, आठवड्यातून 2 वेळा लावायचं. जरा कडुलिंबाची पानं जास्त घ्या. हे जर तुम्ही घेतलात आणि हे तेल जर लावलात,
हे तेल लावल्यानंतर अर्ध्या तासाच्या गार झोप लागते, मोबाईल सुद्धा पडलेला कळणार नाही तुमचा, अशी गार झोप लागते। ह्याच्यातून तुम्हाला सांगतो खूप काही फायदे होतात या तेलातून। हे तेल जर तुम्ही करून लावला डोकेदुखी गायब होईल, तुमची डोक्यावरचा ताण तणाव कमी होईल, मेंदूला रिलॅक्सेशन मिळेल। इथं लावलेलं तेल घशात येतं, पूर्ण कडू कडू लागायला लागतं घशामध्ये, नाकात येतं, डोळ्यात येतं, डोळे चांगले राहतात, नेत्र चांगले राहतात, दृष्टी चांगली राहते, श्वसन संस्था चांगली होते, थायरॉइड वगैरे होत असेल तर तोही कमी येतो, कारण तोही उष्णतेनं होतो, तोही सुद्धा कमी येतो याच्यातून। अशा खूप काही गोष्टी आहेत याच्यातून फायदा होतो। सगळ्यात महत्वाचं म्हणजे शुगरवरती सुद्धा हे काम करतं बरं का चांगल्या पद्धतीने, कारण काय झालंय हल्ली झोपणं लोकांचं कमी झालेलं आहे, लोक झोपत नाही, तर नीट झोप व्हावी। आठवड्यातून 2 वेळा जर ही केला तुम्ही, केस चांगले येतील, लांब सडक सिल्की होतील तर होतीलच, पण तुम्हाला सांगतो की बऱ्यापैकी याच्यातून वेगळ्या वेगळ्या आजारांवरती सुद्धा ह्याचा प्रयोग होऊ शकतो, उपयोग होऊ शकतो, हे करून बघा आणि मग सांगा। मी तर सांगतो किचनमध्ये काय काय असायला पाहिजे। ऐकायला येत नाही बघा, बऱ्याच लोकांना ऐकण्याचा त्रास होतो कानासाठी, काय ज्यांना ऐकायला येत नाही त्यांनी काय करायचं, किचनमध्ये सगळे मसाले पदार्थ घ्यायचे सगळे, मग त्यात मिरी आली, लवंग आली, दालचिनी आली, सुंठ आली, हे सगळे पदार्थ मसाले पदार्थ माहिती आहेत ना सगळे। इकडे जास्त बघत नाही म्हणजे कसं लाईटचं उजेड फार पडतो माझ्या तोंडावर, माहिती आहेत का नाही? तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला नाही का माहिती? साहेब मगाशी म्हणले महिला काय बोले ना झाले, बोलून नाही राहिले। किचन मध्ये स्वयंपाकघरात माहिती आहे का नाही तुम्हाला, जरा मोठ्याने सांगा जरा रिस्पॉन्सिबल, माहिती आहे ना? ते सगळं घ्यायचं, त्याची पेस्ट तयार करायची, पेस्ट करायची आणि कानाच्या मागे लावायची। कान दुखणे, कानातून घाण बाहेर येणे, कानातून बघा की पाणी बाहेर येणे, हे सगळं बंद होऊन जातं। ऐकायला कमी येणे हे व्यवस्थित ऐकायला यायला लागेल, ज्यांना नाही त्यांनी एकदा तरी करा महिन्यातून, बघा तुमचे कान छान राहतील। कानाच्या मागे लावायचं, नाहीतर कानात घालाल चुकून, आईला काय सांगू शकत नाही कोणा कोणाचं। तुम्हाला पुढे सांगतो अजून जर काय असेल, नाकात हाड वाढला असेल, 4 ते 5 लिटर 3 कप पाण्यामध्ये टाकायच्या, हे पाणी आटवून 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 1 चमचा सुंठ पावडर घालायच्यात, हे पाणी आटवून आटवून 1 कप करायचं, वस्त्रगाळ करायचं, 5 रिटा 3 कप पाण्यात टाकून 1 चमचा सुंठ पावडर त्यात घालायचं, हे 1 कप करायचं, वस्त्रगाळ करून घ्यायचं आणि 2-2 थेंब नाकात सोडायचं। बघा नाकातला हाड गायब होऊन जाईल 8-15 दिवसात, 8 दिवसातच गायब होऊन जाईल। जर ज्यांना सायनस आहे, डोक्यामध्ये सर्दी साचलेले, गुळ आणि सुंठ सम प्रमाणात उगाळायचा, तो थोडा थोडा नाकात घालायचा, असं ओढायचं फक्त, त्या ओढल्याबरोबर जी सर्दी बाहेर येते ते बस। मेंदूला आपल्याला गरम वाटत असेल, कधी ताप आला असेल, कधी म्हणजे ताप म्हणजे पश्चाताप म्हणा किंवा कुठला असं डोकं तापला असेल, भांडणं होत असेल, वैताग आला असेल, कशामुळे काय झालं असेल काय माहित नाही, पण डोकं असं तापलं ना कुठल्याही कारणावरून तापू शकतं, बायकांचंही तापू शकतं, पुरुषांचंही। बायकांना भांडायला कारणं लागत नाहीत बरं का, कशावर येऊ शकतं, त्यांचं हार्मोन्स इनबॅलेन्समुळे होतं, ते काय मुद्दामून करत नसतात। आणि पुरुषांचं कसं बाहेरून आलं का नाही, डोक्याला ताप झालाय, ते असंच झालं तसंच झालं, गावाचं भांडण घरात येऊन बायकोला सांगत बसायचं, बोलत बसायचं, बायकोवर चिडायचं, असं बऱ्यापैकी होतं। तर हे जर थांबवायचं असेल तर बघा मेंदू शांत ठेवायला पाहिजे, शांत राहिलो पाहिजे। आपण मंजिऱ्या असतात माहिती आहे, तुळशीच्या मंजिऱ्या, तर तुळशीच्या मंजिऱ्या जरा डोक्याचं बघा टेन्शन कमी करायचं असेल, तुळशीच्या मंजिऱ्या घ्यायच्या, म्हणून तर माळ गळ्यात गळ्यात घालतात का नाही, तुळशीची माळ गळ्यात घालतात माहिती आहे ना पंढरपूरला जाऊन, हा, तर ते शांत त्याच्या स्मेल ना त्याच्या वासानं ना शांत व्हायला होतं। बघा बरेच वारकरी घ्यायचे शांत असतात, निवांत असतात, पांडुरंगाचं नाव घ्यायचं शांत व्हायचं, ह्याला मेन कारण असतं, तर ते मेन कारण आहे ते मंजिऱ्या, मंजिऱ्यांची पावडर करायची, वस्त्रगाळ करायची आणि ती थोडीशी हुंगायची, सुख असं नाकात ओढून घ्यायची, मेंदू एकदम शांत व्हायला लागतो। बघा शांत झोप लागेल, ज्यांना झोप लागत नाही त्यांनी हे करा, जे जास्त रखरख करतात, जास्त चिडचिड करतात त्या लोकांनी हे करायला पाहिजे, कारण जास्त चिडचिड केलं की ब्लड सर्क्युलेशन नीट चालत नाही आणि बीपीचा त्रास होऊ शकतो, ब्लॉकेजेस होऊ शकतात, खूप काही त्रास होतो आणि विनाकारण चिडणं बंद होऊन जाईल त्याच्यावर, हे करून बघा सगळ्या गोष्टी। म्हणून तर तुळशीची माळ गळ्यात घालतात, उगच घालत नाही ते, तुळशीचाच निवड का केली असेल, माझ्या डोक्यातले असे प्रश्न येतात की हेच का असेल, तेच का असेल, असंच का, तसंच का, हे असतंय म्हणून मी त्याचा शोध लावतो आणि ते तेवढ्यासाठी असतं। तर चला ते झालं, पुढे आता दात मजबूत ठेवा, शरीर मजबूत ठेवायचं असेल तर खाणं पिणं भरपूर पाहिजे आणि ते पचवण्यासाठी व्यायाम पाहिजे। जर तुम्हाला खाणं पिणं मजबूत ठेवायचं असेल, दात मजबूत पाहिजेत,
म्हणजे लोखंडाचे चणे दिले तरी आपल्याला फोडता आले पाहिजे. ही आता मऊ मऊ चपाती भाकरी जरी कठीण झाली तर खात नाही माणसं. पूर्वी लोक बघा तव्याला गरम करून कडक करून भाकरी खायची. ती कडक कडक भाकरी खाल्यानंतर जबडा जबड्यामध्ये ताकद यायची. आजकाल चिरवण क्रिया आपली सॉफ्ट झाली आहे. मऊ मऊ सगळं खायची सवय लागली. तर कृपा करून मऊ खाणं बंद करा. थोडं कठीण कठीण थोडं खाल्लं पाहिजे आपण. आज चणे खाताना माणसं खूप कमी दिसतात. मऊ अगदी फोलं निघणारे चणे ना ते खातात लोक. बरीच लोक बघा सॉफ्ट सॉफ्ट खायला बघतात. तर हे थोडंसं थांबवा. ऊस खाणं बंदच झालेलं आहे लोकांचं. मुलं हल्लीची ऊसच खात नाही. खायला गेलं की दात येतो का काय त्यात ना अडकून कोणास ठाव. आम्ही तर पूर्वी ना कसं जनावरासारखं ऊस फुडून खायचो आमच्या लहानपणी. अजून दात मजबूत आहेत. काय झालेलं नाही. दुखत नाही. कधी किडलेलं नाही. पडलेलं नाही. काय काहीच नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. दात मजबूत ठेवा. काय करायचं आहे. पेरूची पानं एक तरी पान चावून खायचं. पचनक्रिया व्यवस्थित चालते. दात मजबूत राहतात. सगळ्यात भारी होऊन जाते. अजून जर समजा दाढ किडली असेल वावडिंगा घ्यायची. चिमूटभर भिजवायची. कापडामध्ये बांधायची. पुरचुंडी करून ती जी दाढ किडली आहे त्यात ठेवायची. सगळी कीड त्याला चिटकून येते. बघा ह्या गोष्टी करून बघा तुम्ही. मग सांगा मला दात मजबूत. मुखद बऱ्याच लोकांना मुखदुर्गंधी असते. तोंडाचा वास येतो. हा जर वास घालवायचा असेल तर तुम्हाला साधायला सांगतो झाडाची आंब्याच्या झाडाची पानं. रोज एक पान खायचं. करून बघा या गोष्टी. मुखदुर्गंधीचा त्रास किंवा तुम्हाला अपचनाचा त्रास सगळा निघून जातो याच्यातून. अजून सांगतो गॅसेचा त्रास आहे. पोटविकार सगळ्यात महत्वाचा आहे. पोटविकार जर होऊ नये असं वाटत असेल तर वेलदोडा घ्यायचा. दिवसभरात एक वेलदोडा संपवायचा. गॅसेचे प्रॉब्लेम निघून जातात. आता पोट विनाकारण वाढलेलं असते बऱ्याच लोकांचं. व्यायाम करतोय तरी सुद्धा कमी येत नाही. काय होत नाही. अशी खूप लोक असतात पोट कमी येत नाही. पोट कमी आणायचं असेल तर सगळ्यांना विनंती करून सांगतो. सगळ्या पुरुष मंडळींना पोट कमी असेल तरच आपली सगळी ताकद टिकून राहते. पोट जर वाढत गेलं तर ताकद टिकून राहत नाही बॉडीमध्ये. सगळं ते पोट सांभाळण्यातच आयुष्य जाते आपलं. मग विनाकारण वजन सांभाळत बसायचं ते कशासाठी आणि का. बघा त्यांना जास्त चालताना दम लागणार. जास्त पळता येणार नाही. हालचाल मंदावते. बसता येत नाही. मांडी घालून बसता येत नाही. कुणाला चवड्यावरती खाली बसता येत नाही. खूप अडचणी येतात आणि त्याच्यामुळे शारीरिक हालचाली कमी झाल्यामुळं आपल्याला अजून रोगराई जास्त होऊ शकते. पोट कमी करायचं असेल. पोट ज्यांना प्लेन पोट पाहिजे प्लेन पोट तर त्यांना विनंती करून सांगतो. हे करून बघा. तुम्हाला 8 ते 10 दिवसामध्ये नाही रिझल्ट आला ना त्याला तुमचा खर्च मी करायचा. चॅलेंज देऊन सांगतो. पण हे करा. मी जे सांगतो ना चॅलेंज देऊन ते अनुभव असल्याशिवाय आणि केल्याशिवाय मी बोलत नाही. मी एक एक प्रयोग करताना वर टच करून आलेलो आहे. यम सज्ञी असं त्याच्या होमबर्ट्याला नमस्कार करून परत आलेलो आहे मी लक्षात घ्या. हे करताना म्हणून मी एवढं चॅलेंजिंग बोलतो. मला मगाशी एकजण भेटले म्हणाले तुम्ही एवढं कॉन्फिडेंटली कसं बोलताय. अहो तेवढं मी काम केलंय. आणि निसर्गासारखं ताकदवान दुसरा कोण आहे. आणि निसर्गासारखा देणगीदार दुसरा कोणी नाही लक्षात घ्या. तर पोट जर आपल्याला प्लेन करायचं असेल सगळ्यांना तर दालचिनी घ्यायची. बघा मी म्हणलं ना किचनमध्ये सगळं असतं. दालचिनी घ्यायची उडी. दिवसभरात थोडं थोडी थोडी खाऊन संपवायची. एकाच वेळेत खाल. एकाच वेळेत पोट कमी येणार नाही. नाहीतर म्हणजे एवढी एवढी खाऊया बघा का पोट कमी करूया. हां जल्दी का काम शैतान का होत आहे याद रखो. हां म्हणून ते कसं आहे थोडी 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 खायची ठेवायची. थोड्या वेळा काढायचं थोडंसं खायचं ठेवायचं. दिवसभरात असं खायला चालू करायचं. बघा ऑटोमॅटिक चरबी वितळायला सुरू होते पोटावरची. फक्त पोटावरची दुसरी कुठलीच होत नाही. म्हणून तर दालचिनी आणलेली असते. हे बघा की करून. अजून सांगतो तुम्हाला अपचनाचे त्रास. म्हणजे बऱ्याच लोकांना अपचन होतं. अन्न खाल्लेलं पचत नाही नीट. तसंच्या तसं एकेकांचं बाहेर येतं. किंवा बऱ्याच लोकांना अस्वस्थ व्हायला लागतं. करपट ढेकर यायला लागतं. दम लागायला लागतो. अशा लोकांनी तुमच्याकडे तमानपत्री काय म्हणतात त्याला. तमानपत्रीच म्हणतात ना. मोठं पान असतं ते भातामध्ये घालतात. तेजपत्ता. तेजपत्ता. हां तर त्याचा काढा करून प्यायचा चमचाभर. बघा मसाले भातामध्ये आपण घालतो का नाही. का घालत असेल केलाय का विचार. जे घालतोय म्हणून आम्ही घालायचं. हाय का कुठल्या माता भगिनीने केला का विचार. विचार करा. ही लवंग का टाकत असतील. दालचिनी का टाकत असतील. ही पानं उगाच का टाकत असतील. वाळलेली पानं गोळा करून फळ्या टाकायचं भातामध्ये कशासाठी असेल. काय तर त्याचं महत्व असेल ना. आम्हाला कसं असते भाताचा वास चांगला यायला पाहिजे. दरवळला पाहिजे.
शेजाऱ्यांना वास गेला पाहिजे कशाला है ना। मग नवरा पण शेजाऱ्यांचं कौतुक करायला लागतो असं काय नाही हो बा। प्रत्येक गोष्ट जी दिली किचन मध्ये ते उपयोगाला त्याचा काढा करून प्या बघा तुम्हाला करपटेकर येणं जळजळ होणे छाती जळजळ होते ना ही जळजळ होणे मळमळ होणे की त्याला थांबतं ताई करून बघा मी पाया पडतो तुमच्या। हे काढेकर आहे तुमच्या मुलांना देऊ शकता तुम्ही मुलांची भूक वाढेल त्यांना मुलांची भूक वाढू शकते नंतर तुम्ही करून बघा खरंच करून बघा बघा मुलांची भूक वाढणार आणि तेही पोट न सुटता मुलांची तब्येत चांगली राहू शकते आपलंही पोट कमी होऊ शकतं फक्त हे करा तेजपत्ता तेजपत्त्याचं आमच्या इथे तमानपत्री म्हणतात तुमच्या इथे तेजपत्रा तेजपत्ता तर ते तेजपत्त्याचा काढा करून प्यायचं। अशा खूप काही गोष्टी असतात ज्या आपल्याला साध्या साध्या याच्यातून मोठ्या मोठ्या आजारापासून टाळू शकतात। अजून जर सांगायचं म्हटलं तर हाडं मजबूत व्हायला पाहिजे हाडं मजबूत व्हायचे असतील तर खाणं जसं पाहिजे मजबूत खाणं पाहिजे व्यायाम मजबूत केला पाहिजे आणि त्याच्यापेक्षा मी व्यायामावरती जास्त भर देतो कारण व्यायामाशिवाय बघा ताकद येत नाहीतर माणसं काय करतात इम्युनिटी वाढवायसाठी वेगवेगळी औषधं पितात अहो औषधांना आजपर्यंत कुणाचं चांगलं झालंय। मी सगळ्यांना विचारतो औषध खाल्लं तुम्ही एखादं समजा आता गुडघे दुखताय गुडघे दुखीवरच तुम्ही औषध खाल्लं जोपर्यंत औषधाचा असर आहे तोपर्यंतच गुडघा थांबतोय असर संपला की परत गुडघा दुखतोय की नाही कायमचा बरा होतो का। बीपीची औषधं आयुष्यभर घेतात माणसं आयुष्यभर 2 महिने 4 महिने 6 महिने घेतले बीपी निघून गेलाय असं आहे का हे सवय लागलेली असते। दारू पिणारा माणूस आणि बीपीची गोळी घेणारा माणूस दोघांच्या मध्ये काहीच फरक नाही सकाळी 7 वाजता न चुकता ही गोळी घेते संध्याकाळी 7 वाजता न चुकता ते लेवल लावते बघा की एका दिवस त्याला लेवल नाही मिळाली की त्याला अस्वस्थ व्हायला लागतं बेचैन व्हायला लागतं काय बरोबर पाहिजेच म्हणते बीपीची गोळी चुकून जर गडबडीत विसरला लक्षात येत नाही तोपर्यंत गाडी सुसाट असते सैराट असते अगदी लक्षात आलं की असं हात पाय कापायला लागले अरे आज बीपीची गोळी राहिले मी मरतो का काय कुठं असं तिथं फोन करणार म्हणणार माझी बीपीची गोळी राहिली मी मरायला लागले मला तेवढी गोळी आणून द्या पहिले धाडस आहे का आपला स्वतःवरती भरोसा राहिलाय का 100 वर्ष टिकतंय काय होत नाही काय औषधांची गरज नाही। पूर्वीची लोक कुठं खायची होती बीपीची आणि शुगरची औषधं माहिती पण नसेल त्यांना शुगर होती का नव्हती आणि आता सांगतात अनुवंशिक आहे म्हणून आजोबापर्यंत ठीक आहे पंजोबाला शुगर होती किती लोकांनी बघितलंय पंजोबांच्या वडिलांना शुगर होती किती लोकांनी बघितलंय जाऊ दे पंजोबाच्या वडिलांच्या वडिलांचं नाव सांगा बरं आहे का माहिती सगळेजण म्हणतात नाही ते आम्हाला वंश चालवायला पाहिजे आमच्या पूर्वजांचं पूर्वजांचं काय नाव सगळे पूर्वज एकाच ठिकाणी आहेत फोटोत आणि ते उतरतात कधी वर बसलेले असतात उतरतात कधी सर्व पित्री अमुषेला खाली उतरायचं सगळ्या पूर्वजांना एकदा जेवायला घालायचं ते पण नुसतं असं करायचं कोंबडं कापायचं देवाला पाय पाय ठेवायचं नाही असं करायचं खा म्हणायचं नाही आपण बाकीचं दान खायचं हे चालू असतं बाकीचं काय म्हणून विनंती करतो तुम्ही बघा हाडं मजबूत ठेवा कारण गुडघे दुखी कंबर दुखी हे काय सांगू साहेब आता तुम्हाला हे ना लूज कॉन्फिडन्स मुळे जास्त होते भित्र्या माणसांचे गुडघे दुखायला लागतात सुरुवातीला जे जास्त घाबरतात ना आजारांना ह्यांना त्यांना त्यांना गुडघेदुखीचा त्रास अशी सुरुवात होते म्हणून भिवू नका घाबरू नका बघा भीती वाटायलेली पाय लटपटतात ना माणसाचे आपण म्हणतो एवढं घाबरलो पाय लटपटायला लागले माझे म्हणजे परिणाम पायांपासून होतो त्याचा गुडघेदुखीचा त्रास होतो मग कंबरदुखीचा त्रास होतो कंबर बसली म्हणतात भीतीनं खूप लोकांचे कंबरदुखीचा त्रास होतो। माता भगिनींना विनंती आहे खसखस चावूनच खायची बरं का खसखस खायची चावून बघा कंबरदुखीचा गुडघेदुखीचा त्रास कमी होईल। पुरुषांना सांगतो पाया पडून सांगतो पांढरे तीळ रोज 1 चमचा खायचे रोज 1 चमचा खाऊन बघा तुम्ही खूप मजबूत होतात हाडं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अंदरूनी थकान असते ना ही निघून जाते कॅल्शियम वाढतं त्याने। बदाम खायचे आता ते ह्याच्यात भिजवून खावा त्याच्यात भिजवून खावा काय तसं नाही भाजून खावा सरळ सरळ आणि थायरॉइड सुद्धा बरा करू शकतो सगळ्यांना सांगतो सर्दी खोकला ताप डोकेदुखी आणि हे थायरॉइड गालवायचं असेल तर आंघोळ करताना तोंडामध्ये पाणी धरून आंघोळ करायची असं मारुतीसारखं तोंड व्हायला पाहिजे बरीच लोक धरतात की ऐकतात ते सेल्फी काढायला तोंड करत नाही का असं तसं ते सेल्फीचं एक लय अवघड झालं
त्यात सगळ्यांचे फोटो असेल. हे मेल्यावर याचा असा फोटो लावायचा का काही कळत नाही ना. हार घालताना सर काय सांगायचं ते माणसं फार विचित्र बनलेत. मोबाईल तिकडं सुद्धा घेऊन जातात. जेवायला मांडी घालून बसायचं बंद झालंय, पोट वाढायला लागलंय. मग आता भगिनींना सांगतो दिवसाचं तुम्ही निहारी करत असताना निहारी करा, ब्रेकफास्ट करू नका. निहारी करत असताना काय करतात, काय करायचं असते माहिती का, उजवा पाय पोटाजवळ घेऊन निहारी करायची असते. आणि रात्रीचं जेवण म्हणजे 7 च्या जेवायचं, ते डावा पाय पोटाजवळ घेऊन जेवायचं. बघा पोट कमी होतं, वात वगैरे राहत नाही. मोहरीचं तेल घ्यायचं, पोटाला चोळायचं आणि शेक द्यायचा, पोटाला शेक द्यायचा आणि बांधायचं. 2 ते 3 महिन्यामध्ये वात गायब, तो सुटलेलं असते ना सगळं, सगळी घडी गायब होते ती. करून बघा ह्या गोष्टी करून बघा. जसं दालचिनी खाल्ल्यानंतर पुरुषांचं होते तसं मोहरीचं तेल लावून चोळून मस्त हे केल्यानंतर ना स्त्रियांचं पण पोट निघून जाते. प्रत्येक स्त्रीला वाटते पोट नको, व्यायाम करायला पाहिजे, उद्या जाणार चालायला, पण पोट नको. तर अशा गोष्टी जरा टाळा. बघा हे घरगुती उपाय करा. बऱ्याच लोकांचा पोटा साफ होत नाही, याला सगळ्यात कारण मोठं आहे काय माहितीये का, जागरण, टेन्शन. माणसं गप झोपत नाही, पडल्याबरोबर मेलो म्हणायचं आणि झोपायचं, झोपत नाही. मग सकाळी उठून उष्णता, मांडी घालून जेवायला बसायचं नाही, गुडघेदुखीचा त्रास सुरू होतो. मांडी घालून जेवायला बसा सगळ्यांनी, पुरुषांनी तरी बसायलाच पाहिजे. मांडी घालून जेवायला बसायचं. हल्ली बसायला जेवायला बसायला खुर्ची आहे, ते कुठं जेवायला बाकीचं कुणाच्या कार्यक्रमाला गेलं तर उभ्या उभ्याच जेवायला लागते, ती एक आता पद्धत आली. आणि घरात जर म्हणलं तर डायनिंग पाहिजेच पाहिजे, खुर्चीवर जेवायला बसायचं. तिकडं जरी जायचं म्हणलं तर खुर्चीवरच बसतात, ते कमोड नावाची खुर्ची असते त्याच्यावरती. मग ते पोटा साफ होत नाही म्हणते आणि मोबाईल घेऊन जायचं, तिथं बघत बसायचं, तिथं व्हॉट्सअपवरती रिप्लाय देत बसायचं, कुणाकुणाचं काय काय चाललंय. 10-15 मिनिटं तिथनं हालायचं नाही, तेवढंच आलं की परत चालू. आणि परत हा समोरच्याला ऐकायला जाईल असं चालू असतं, तिथं बसून रिप्लाय देत असतात. काय सांगायचं, तर ते जरा कमी करा, झोप शांत घ्या. पोटा साफ होण्यासाठी तुम्हाला सांगतो सुंदर दिसावं कोणा कोणाला वाटत, जाऊ तिकडे सांगायचंच बनतो. हा वाटलं पाहिजे ना, मला अजून वाटतंय, नातोंड आली तरी मी कसा राहतोय बघा, मला वाटतंय अजून सुंदर दिसावं आहे ना. घरात गेलं बायकोच ते पाकच, हा पण मी तिचं कौतुक करतोय, नाहीतर मग भाकरी मिळत नाही घ्या खायला. तर बघा पोटा साफ करण्यासाठी झोप शांत घ्या, सगळ्यात बेस्ट. सुंदर दिसावं असं वाटत असेल, पोटा साफ व्हावं असं वाटत असेल तर ताक आणि भाकरी खायची दुपारची. बघा तेज वाढतं, सगळ्या शरीरावरचं तेज वाढायला लागतं, मस्तपैकी पोटात शांतता राहते, थंडावा राहतो आणि त्याच्यामुळे पोट व्यवस्थित काम करतं. डोकं शांत असल्यानंतर आपण कसं मस्त काम करतो तसं पोट शांत असल्यानंतर पचनक्रिया व्यवस्थित चालते आणि त्याच्यातून आपल्याला सकाळी उठल्याबरोबर विदाउट प्रेशर 1 स्ट्रोकमध्ये खटाट गोळी सुद्धा लेट नाही जर तुमचा अगोदर होईल. तर अशा काही गोष्टी होतील करा आणि मग बघा. मूळ व्याधीसाठी बरीच लोक परेशान असतात, सांगायचं अवघड असतंय, सहन होत नाही. चाप्याची फुलं 2 चावून खायची, जास्वंदाची फुलं 2 चावून खायची. बघा मूळ व्याध झालेल्या लोकांना सांगतो म्हणजे दोन्हीतलं एक काहीतरी करा, नाहीतर दोन्ही पण खाल सगळंच बंद होईल. तर हे करा, चाप्याची फुलं किंवा जास्वंदाची फुलं.